अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन को दबाना मत भूलें। वाशी में नगर सेविका दयावती शिवालय का हल्दी कुमकुम कार्यक्रम, भाजपा विधायक गणेश नाइक ने की शिरकत। हाता मंदी हाथ आलजी सही राट झालजी सही राट झालजी सही राट झालजी समिति के सभापति संपत शिवाले और नगर सेविका दयावती शिवाले द्वारा वाशी में हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें हजारों महिलाएं शामिल हुईं। यहां भाजपा विधायक गणेश नाइक, रमेश दादा पाटिल, नवी मुंबई प्रभारी संजय उपाध्याय, जिला अध्यक्ष रामचंद्र घरत खास तौर पर मौजूद रहे। यहाँ महिलाओं के लिए मनोरंजक कार्यक्रम पेश किए गए तथा साथ ही उन्हें उपहार भी बांटे गए। भाजपा विधायक गणेश नाइक ने कहा कि सेक्टर 17 के सभी विकास कार्यों का श्रेय भाजपा के कर्मठ नेता संपत शिवाले को जाता है। उन्होंने इस कार्यक्रम के माध्यम से आने वाले मनपा चुनाव को लेकर विरोधियों पर भी जमकर हमला बोला। संपत शिवाला ने भरत नकात यानी मधल्या काला मध्ये संपत शिवाले नगर सेविका असताना, दमयंती शिवाले नगर सेविका असताना या परिसराची जी काम केलेली आहेत आणि लोकांचा विश्वास आहे आणि आज वातावरण तशा प्रकारचं आहे की लोकांना चांगल्या लोकांची गरज आहे, चांगल्या नेतृत्वाची गरज आहे। आपल्यापणातूनच लोकांच्या सुखदुःखाची विचारपूस करणाऱ्याची लोकांची गरज। लोक गुंडागर्दीला पैशाला भालणार नाहीत, गुंडागर्दीला घाबरणार नाही, पैशाला आकर्षित होणार नाही। नैमिष जनता सुजाण आहे, नैमिष जनतेने आजवर चांगल्याच लोकांना निवडून दिलेलं आहे, भविष्यकालामध्ये सुद्धा चांगल्याच लोकांना निवडून देतील। नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल हा माझा ठाम विश्वास आहे। बता दें कि भाजपा नेता संपत शिवाले के मार्गदर्शन में यहां हल्दी कुमकुम कार्यक्रम समेत दर्जनों सामाजिक सांस्कृतिक आयोजन होते रहते हैं। संपत शिवाले ने इस कार्यक्रम को समाज को जोड़ने का जरिया बताते हुए कार्यक्रम में सम्मिलित सभी अतिथियों तथा नागरिकों का धन्यवाद किया। गणेश नाइक माझे तसे गुरु आहेत। गणेश नाइकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 1995 सालापासून आजपर्यंत नगरसेवक झालेलो आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे मगाशी की आपण दादा म्हटले की बाबा दृष्टीनं संपशिवाय या ठिकाणी होऊ नये, शंका नाही। कारण जो समाजात जो लोकात तो समाज होतो की कामं करतो, जो 365 दिवस समाजामध्ये राहतो, जो 365 दिवस लोकांमध्ये वावरतो, प्रत्येक घर हे माझं कुटुंब आहे असं समजतो, मग त्याच्यामध्ये सुख असो दुःख असो या सेक्टरमध्ये किंवा वार्ड क्रमांक 63 देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रत्येक स्टेटमध्ये एक तरी कुटुंब या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधली लोक या ठिकाणी राहत असतात आणि या सर्व देशातील असतील किंवा महाराष्ट्रात असतील यांचा सगळ्यांचा आशीर्वाद मला या ठिकाणी 1995 आजपर्यंत मिळालेला आहे आणि त्यासुद्धा येणाऱ्या निवडणुकीच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला माझे हे ज्येष्ठ नागरिक असतील, माझ्या माता भगिनी असतील, हे निश्चित भरभर मताने जय करतील। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।